एकीकडे 75वा स्वर्ण महोत्सव करण्यासाठी पंतप्रधान धडपड करत आहेत, परंतु देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झालेत, तरी उमरखेड ते कोराडी या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्याचं दिसून येत आहे। नुकताच पावसाळा सुरू झाला असून शाळाही सुरू झाल्यात, शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत, परंतु उमरखेड पासून 7 किलोमीटरवर असलेल्या करोडी गावाला रस्ता नसल्यानं अनेक विद्यार्थ्यांचा तसेच शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचं दिसून येत आहे। यापूर्वी अनेक लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांना गावातील जनतेला निवेदन दिलं, परंतु गेंड्याची कातडी पांघरलेल्या या लोकप्रतिनिधींना याची जाग सुद्धा आली नाही। फक्त मते मागितली जातात, एखाद्या व्यक्तीचा जीव जाईल तेव्हा जाग येईल का अशी जनता आता बोलवून दाखवत आहे। विद्यार्थी, शेतकरी, दवाखान्यात येणारी जनता, डिलिव्हरीसाठी येणाऱ्या महिला यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असून या रस्त्याची लवकरात लवकर केंद्रामार्फत निधी घेऊन रस्ता करावा अशी जनतेनं मागणी केली आहे। हा रस्ता अतिशय खराब झाल्यानं सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य श्री चित्तंगराव कदम सर यांच्या विचारातून लोकसहभागातून या रस्त्यावर तात्पुरता जाण्याकरता रस्ता करण्याचं ठरवलं असताना चित्तंगराव कदम सर यांच्या नेतृत्वात या रस्त्यावर खडक टाकूनही रस्त्याची सुधारणा करण्यात येत आहे। हा रस्ता लवकरात लवकर करावा अशी मागणी ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी केली आहे। यावेळी श्रीराम पाटील, शिंदे करोडकर, सुनील देवसरकर, जामगडे सर, अजय माहेश्वरी, गजानन जाधव, नितीन शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। मधून जो रस्ता जातो करोडी रस्ता आहे, विदर्भ आणि मराठवाड्याची बाउंड्री आहे, या रस्त्यावर आहे। हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे। मागील कित्येक वर्षापासून लोकप्रतिनिधी आमदार असो खासदार असो यांना निवेदन देऊन लोक थकले आहे, परंतु एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून चितंगराव सर आहेत यांनी लोकसहभागातून या ठिकाणी हा रस्ता करण्याचं ठरवलं आहे। सर, नेमकं काय झालं काय सांगता? विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा उमरखेड ते करोडी हा रस्ता आहे। हा रस्ता तसा पाहिला तर पैनगंगा नदीपर्यंत 6 किलोमीटरचा हा ग्रामीण रस्ता होता आणि अलीकडल्या काळामध्ये 5-6 महिन्यापूर्वी हा रस्ता राज्य रस्ता म्हणून ज्याला जे काही नंबर आहे हा नंबर या ठिकाणी भेटलेला आहे। आणि या रस्त्यावर विदर्भातून मराठवाड्याला जाण्यासाठी आणि मराठवाड्यातून विदर्भाला येण्यासाठी अनेक शाळेचे मुलं मराठवाड्यात या ठिकाणी उमरखेडला येते। आरोग्यासाठी या ठिकाणी उमरखेडला दवाखान्यामध्ये येते किंवा अनेक शासनाच्या वतीनं याला काही दिलासा मिळत नाही। म्हणून आम्ही ही जी काही मंडळी आहेत, मग उमरखेडची असतील, करोडीची असतील, इळमची असतील, काळेश्वरची असतील किंवा पेवेची असतील, ही सर्व मंडळी मिळून किंवा ये जा करणारी जी काही मंडळी आहेत हे सर्व मंडळी म्हणून आम्ही लोकवर्गातून लोकसहभागातून हा जो काही रस्ता आहे हा रस्ता खडक भरून पूर्ण करण्याचा जे काही प्रयत्न आहे हा आमचा प्रयत्न सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आहे। जवळपास मला वाटते आता 2-3 दिवसापासून आम्ही पाहतो की करोडी या भागातून जवळपास 100-200 जे काही मुलं आहेत हे मुलंसुद्धा उमरखेडच्या शाळेमध्ये जे काही एजा आहे हे एजा करताना आम्हाला या ठिकाणी दिसून येते। त्यांचीसुद्धा अतिशय फजिदा आणि फजिदा या ठिकाणी होत आहे। ऑटोवाल्याला अतिशय कसरत करावी लागते, फोर व्हीलरवाल्याला कसरत करावी लागते। या रोडनं जवळपास दिवसातून 700 ते 800 जे काही मोटरसायकल आहेत हे मोटरसायकल या ठिकाणी एजा करतात। त्याचबरोबर जे काही फोर व्हीलर वाहनं आहेत, ऑटो आहेत, मोठे मोठे टेम्पो आहेत, हे सगळे टेम्पो या रस्त्यानं येणं जाणं करत असताना आपल्याला दिसते। आणि तात्पुरत्या स्वरूपाचा दिलासा म्हणून पावसाळ्यापुरतं आम्ही लोकसहभागातून हा जो काही रस्ता आहे रस्ता करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे। आणि खासदार हेमंत पाटील साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही नियोजन दिलं आहे की भविष्यामध्ये हा जो काही रस्ता आहे हा रस्ता केंद्राची जी काही CRF जी योजना आहे केंद्रीय रस्ते निधी या योजनेतून घेण्यात यावा असे आमच्या मराठवाड्यातील गावं असतील, करोडी असेल, पेवा असेल, काळेश्वर असेल, येळंब असेल, ही सर्व गावे व्यापाराच्या दृष्टिकोनातून ही उमरखेडला जोडली गेलेली आहेत। परंतु अलीकडल्या काळामध्ये हा रस्ता काही रस्ता आहे हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे आणि लोकांची ये जा करण्यासाठी अतिशय ही काही फजिता आहे, ही फजिता या ठिकाणी होत आहे। मागच्या वर्षी आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी 30 लाख रुपयांचा काही डाफ्यू करण्याचा काही रस्ता आहे हा रस्ता या ठिकाणी केलेला आहे, परंतु उर्वरित जे काही रस्ता आहे ते त्यालासुद्धा होऊन जवळपास 2-3 वर्ष झाले आहेत। परंतु सगळा जे काही रस्ता आहे हा रस्ता अलीकडल्या काळात अतिशय खराब झालाय, अतिशय दयनीय अवस्थेमध्ये हा रस्ता असताना सामाजिक गावातील काही लोक आहेत काय सांगशाल नेमकं काय झालं हे रस्ता इतका खराब आहे काय सांगशाल तुम्ही? हा तुम्ही काय बोलायचं?
अशा प्रकारे येथील जनता सर्व त्रस्त असून शासनाने हा रस्ता लवकरात लवकर करावी अशी या लोकांची मागणी आहे। काय सांगाल बेटा तुम्ही, कसं शाळेत जाता? ऑटोने जातो आणि आम्हाला येता जाताना खूप त्रास होतो आणि चालवताना ऑटो तो काल ते पाणी झालं त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला जातो आणि आगो पाणी हे त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो। अपघात व्हायची काय सांगशील बेटा तू? अपघात व्हायची भीती वाटते। त्रास होतो जातो आम्हाला। हा किती किलोमीटर जात असता तुम्ही रोज? 5-6 किलोमीटर जात असता। आता शाळा सुरू झाल्या, अशा प्रकारे अनेक विद्यार्थी रोज शाळेला जाणे करतात परंतु यांच्या संपूर्ण जीवाला भीती असेल तर दिसत आहे। तू शाळेतून आला का? कुठला आहे तू? जाण्याने कुठे करतो तू? हा रस्ता खराब आहे, चुकीचा पण खराब आहे। मग तुम्ही येणं जाणं कसं काय करता? अशा प्रकारे हे विद्यार्थी आहे ते रोज येणे जाणे करतात परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारची रस्त्याची व्यवस्था नाही आणि या ठिकाणी लोकप्रतिनिधींचं संपूर्णपणे दुर्लक्ष आहे। कॅमेरामन गजानन सोबत किरण कवा, न्यूज 13 मराठी, उमरखेड, यवतमाळ।